नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपले सहर्ष स्वागत। मी पुष्पा विठ्ठल काटकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आज आपण इयत्ता चौथीच्या परिसर भाग एक या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 पिण्याचे पाणी यातील प्रयोग क्रमांक 2 अभ्यासणार आहोत। चला तर मग, प्रयोगाचं नाव आहे पाण्यावर तरणाऱ्या आणि बुडणाऱ्या वस्तूंचा अभ्यास करणे। प्रयोगाचं साहित्य: काचेचं भांड, पाणी आणि काही घरातील आणि बाहेरील काही वस्तू, त्यामध्ये कागदाचा तुकडा, खडे, प्लास्टिकची वस्तू, चमचा, शॉर्पनर, प्लास्टिकचा स्ट्रॉ, प्लास्टिकचं टोपण, रबर, पेन्सिल, खडू, नाणी, स्केच पेन, झाडाचं पान, अशा वस्तू आपण घेतलेल्या आहेत आणि त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत। चला तर मग, तुम्ही पहा आणि निरीक्षण करा, काय घडते ते नीट पाहायचं आहे। मी एक एक वस्तू पाण्यात टाकणार आहे, ती टाकल्यानंतर काय घडतं याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे। हे पान, रबर, कागद, पेन्सिल, खडे, चमचा, खिळे, बाटलीचं टोपण, प्लास्टिकचा स्ट्रॉ, हे प्लास्टिकची वस्तू, शॉर्पनर, नाणे, खडू आणि हे स्केच पेन, पेनचं टोपण। बघा बरं, आता यातल्या काही वस्तू बुडाले आहेत या, आणि या वस्तू तरंगलेल्या आहेत। यावरून असं लक्षात येते की तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात आणि बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात। निरीक्षण: काही वस्तू पाण्यात तरंगतात तर काही वस्तू पाण्यामध्ये बुडतात। अनुमान: तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात आणि बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात। धन्यवाद।